नमस्कार मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2021 आणि फॅमिलीसोबत आज 31 डिसेंबरची पार्टी आहे. पार्टीत रंगत आणण्यासाठी या देवांश पूर्ण तयारी ते डान्स करण्याच्या. देवांश डान्स करणार कोण आहे? आणि अजून अजून ओके, सर्वजण डान्स करणार आहे ना? ही आमची तयारी चालली आहे. आता जवळपास सर्व सामान वरती आलेलं आहे. हे चुलीसाठीचा सर्व सेटअप आणून ठेवलेला आहे मी. इथं हे चिकन शिजवलेलं आहे, एक शिट्टी केलेली फक्त. इथं सर्व सामान आहे स्वयंपाकाचा, पोळ्या वगैरेपासून सर्व इथं वरती बनवायचं आहे आज. आणि खूप मजा येणार आहे, धमाल करणार आहेत. आजची जी रेसिपी चिकनची, ती ड्राय चिकन राहणार आहे. ड्राय चिकन याला आपण एक तुम्ही बघितलं असाल अंगारा चिकन जसं बनवतात त्या प्रकारचं आहे, फक्त याला अंगारा नाही दिलं जाणार आहे, ड्राय राहील. स्पायसी चिकन आहे ते. आणि हितातला पण खूप मजा येते, त्याला दोरीने बांधून ठेवलेलं आहे त्याच्या वॉकरला, तो जास्त पळायला नको म्हणून. आणि योगिता आलेली, बघा योगिता फुल तयारी, ते बघा किती मेहनत घेते आज. हां जड आहे, इथं चूल पेटवली जाईल हिच्यावर. तर बघू अजून हळूहळू पुढचं काय होतंय तर प्रोसिजर. आता चूल वगैरे पेटवू आम्ही. चूल पेटवलेली आहे आणि आता पहिले चिकन बनवणार आहे. चिकनची एक शिट्टी केलेली आहे. हा मसाला तयार केलेला आहे. मसाला मसाल्यामध्ये दही, चिकन मसाला, तिखट, हळद, बेसन पीठ एक चमचा, धना पावडर, अजून काय मीठ नंतर टाकायचं ना, बस एवढंच टाकलेलं आहे. आता हा अद्रक लसूणची पेस्ट आहे तिच्यात. आणि ज्यावेळेस हे चिकन शिजवलं आहे त्यात जिरं टाकलेलं होतं. आणि कांदे बारीक चिरलेला कांदा. आता हा आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, यात आपली पूर्ण भाजी आता बनणार आहे. तर बघा आता पुढे काय होतं. आता तेल टाकलं आहे. आता तेल टाकलं आहे. तेल तेल टाकलं. ही तू पण भाजी करणार आहे? मी पण भाजी करणार आहे. आता कांदा टाकला आहे. तुमची ट्युनिंग आहे ना ती. हा इथं कांदा टाकलेला आहे, चूल चांगली पेटलेली आहे. कांदा आणि टोमॅटो आहे. जवळपास आता थोडस 50% झालेला आहे तो. तिच्यात आता आपण थोड्या वेळाने मसाला टाकू, मसाला परतून घेऊ. आणि मग चिकन जे बऱ्यापैकी शिजवलेलं आहे, समजा जास्त वेळ लागतो त्याला हिच्यात शिजवायला. हिच्यात जर शिजवलं पूर्ण तर ते टेस्ट चांगलं लागतं, पण वेळ थोडासा जास्त लागतो. आणि चुलीवरचा स्वयंपाक आहे, आपण एवढे एक्सपर्ट नाही चुलीवर करायला. योगिताच्या डोळ्यातून खूप पाणी यायला लागून जातं त्यामुळे. तर म्हणून थोडीशी एक शिट्टी आम्ही खाली घेऊन घेतली. आणि मेन म्हणजे आमचा हितार्थ, बघा हितार्थला चिकनचे सूप लागणार होतं. आणि हिच्यात जर डायरेक्ट जर शिजवले तर सूप मिळालं नसतं म्हणून. हितू डान्स करतोय ना? डान्स हे बघा, इथूचा डान्स सुरू झाला. देवाने दादा पण माझ्या मांडीवर बसून डान्स करतो म्हणून कॅमेरा एवढा हलतोय. आणि देवांश आपण काय करतोय उभा राहून, तिथे हितू कळ उभा राहून सांग मला. आता काय करतोय? पार्टी. काय आता कांदा आणि टोमॅटो असं झालेलं आहे की नाही. आता यात हा मसाला टाकताय. चिकन पण टाकलं. हो टाकेल ना. तुला चिकन आवडतं का?
तू विचार करतोय काय चाललंय आणि तुला केव्हा भेटेल तो विचार करतोय. त्याची पोळी तर तव्यावरच बनणार आहे. आणि देवांश गेला तिकडे. ए देवांश खाली उतर बेटा इकडे. देवांश देवांश आता हा मसाला हिच्यात चांगला होऊ देऊ. तेल सुटेल चांगलं. त्यानंतर मग तिच्यात चिकन टाकू. चिकन परत तिच्यात शिजव. हा बघा मसाला कसा झालेला आहे. हा मसाला असा झालेला आहे. हे चिकन आहे. हे चिकन टाकते बाबा तिच्यात. जवळ घे कुकर. या रेसिपी मध्ये कांदे जास्त पाहिजे. आम्ही जास्त ड्राय एकट्यासाठी असले तर ड्राय होते. हे देवांश पण नाही, त्याच्यात थोडीशी मामूली ग्रेव्ही ठेवावं लागणार आहे. देवांशला ग्रेव्ही लागेल त्याच्यामुळे. आणि देवाने दादाला पहिलेच चिकन खूप आवडतं. देवाने दादा चिकन कोणाला आवडतं? मला. ओके मागे सर, मागे सर कोण बोल. ही तू ते नको खाऊ. ये इकडे ये 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 ये. तू चिकन खाणार आहे ना? ये ये चल 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 ये लवकर ये. हा आता याच्यात मीठ टाकायचं आहे. शिजवताना थोडं मीठ टाकलेलं आहे. आता याच्यात कांदे थोडंसं परतवताना पण मीठ टाकलेलं होतं. थोडंसं मामूली मीठ टाकायचं बाकी ते टाकतो. अगोदर चांगलं टाकलं होतं. ओके हे मीठ टाकलंय मी. तुला घेऊन येतो दोरी खाते बघ. ही ती दोरी आणता नाही का? आण लवकर त्याला इकडे. नाही ती दोरी नको सोडू, त्याला आण इकडे. चल दादा ये. देवी टाकून द्या म्हणजे कोरडं होऊन जाईल नंतर. सर्व मसाला वगैरे सर्व त्याच्यात निघून देईल. नाही शिजलेलं व्यवस्थित. आता फक्त थोडस मामूली हे करायचं त्याला होऊन देईल. त्याच्यात तेवढं टाकून दे. लगेच पोळ्यांची तयारी. कोथिंबीर थोडीशी. कोथिंबीर नंतर वरती अजून येणार आहे. कोथिंबीर भरपूर आहे. कोथिंबीर भरपूर केव्हा टाकायची ते पण सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस कोथिंबीरचे भाव कमी असतील तेव्हाच, नाहीतर म्हणतील की बुवा रेसिपी सांगताय कोथिंबीर जास्त टाकायला लावताय. तसा विषय नाही आहे. कोथिंबीरचे भाव आता कमी आहे म्हणून कोथिंबीर जास्त आहे. त्यामागचं कारण असं आहे. आणि आम्हाला कोथिंबीर जास्त आवडते. हे बघा भाजी झालेली आहे. ही भाजी दिसते तुम्हाला. ड्राय भाजी पूर्ण एकदम छान झालेली. चिकन पूर्णपणे शिजलं. हिच्या जे पाणी होतं बघा ते पाणी पूर्ण सुकलं गेलं आहे. आणि आता पोळ्यांची तयारी आहे. पोळ्या करू आता. चला पोळ्या होत आहे. इथं त्याच्यात तुंदी दे. ही तुला सामान ना देवांचा. फळ 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 या सर्वजण जेवणाला या.
काम। कशी झाली सांग? काय कमी आहे? छान झाली भाजी। काय कमी आहे? व्यवस्थित आहे। व्यवस्थित आहे का?